राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेनंतर ठाण्यातील वर्तकनगर पोलीस स्टेशन बाहेर काल मोठा संघर्ष पाहायला मिळाला. आव्हाडांवरील अटकेची कारवाई चुकीची असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. अशातच जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता सामंत यांनी सुद्धा या कारवाईवर सवाल उपस्थित केले. डॉक्टर खासदार आणि ठाण्याचे माजी महापौर पोलिसांवर दबाव आणतायत हे खरं नसावंच, पण अशी कुजबूज आहे पोलीस स्टेशनच्या आवारात, असं म्हणत ऋता सामंत यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं थेट नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख हा कुणाकडे आहे हे या ट्विटमधून सरळ सरळ कळतंय. आणि त्यामुळेच त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकासुद्धा केली आहे. तर कालसुद्धा आव्हाडांना अटक झाल्यानंतर ऋता सामंत यांनी एक ट्विट केलं होतं ज्यात त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं होतं. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय मॉलच्या मॅनेजरवर, जो तिथे नव्हताच, चुकीचं स्टेटमेंट द्यायला दबाव टाकला जातोय. मॉलची कंप्लेंटच नाही आहे, पण आता टाकलेलं कलम सपोर्ट करायला मॉलच्या मॅनेजरला तक्रारदार बनवलं जात आहे जबरदस्तीनं. ॲट देवेंद्र फडणवीस, अशा शब्दात ऋता सामंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या कारवाई विरोधात आपली एक प्रकारची तक्रारच केली आहे. तर तिकडे जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्याला फाशी दिली तरी चालेल अशा शब्दात या कारवाईचं स्वागतच केलंय आणि लढाईसाठी सज्ज असल्याचं देखील म्हटलंय. त्यामुळे आता शिंदे फडणवीस सरकारकडून या कारवाईवर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं असेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.